नारायणगाव येथील अग्रगण्य विक्रम नागरी सहकारी पतसंस्था विक्रम क्रीडा मंडळ आणि श्री गणेशोत्सव मंडळ वाजग्याळी यांच्या वतीने विक्रम पतसंस्थेचे संस्थापक व माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 30 आशा वर्कर्स, 8 रुग्णवाहिका चालक आणि 2 गॅस शवदाहिनी कर्मचारी यांची कोरोना कवच विमा पॉलिसी उतरवण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव निलेश गोरडे आणि संचालक मुकेश वाजगे यांनी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र वारुवाडी येथे प्रातिनिधिक स्वरूपात या विमा पॉलिसी प्रमाणपत्राचे वाटप संतोष वाजगे वारुवाडीच्या उपसरपंच माया डोंगरे आणि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष सूरज वाजगे, जनमंगल पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन वाळुंज, रोटरीचे अध्यक्ष सचिन घोडेकर, सरपंच महेश शेळके, लहू वायकर, जंगल कोल्हे, शिवदत्त संते, गौतम आवटी, हितेश कोराळे, अनिल दिवटे, अभय वावळ, जुबेर शेख, अजित वाजगे, डॉक्टर चैताली कांगुने, डॉक्टर माठे, डॉक्टर घोरपडे, वैभव सहाने, गुंजकर, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, परिचारिका व आशा वर्कर्स उपस्थित होत्या. कोरोना महामारीच्या काळात आशा वर्कर्स, रुग्णवाहिका चालक आणि गॅस शवदाहिनी कर्मचारी यांनी आपल्या जीवितांचा धोका पत्करून रुग्णसेवा केलेली आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने विक्रम पतसंस्थेने हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती संतोष वाजगे यांनी दिली. या कोरोना कवच विमा पॉलिसी अंतर्गत आशा वर्कर्स आणि शवदाहिनी कर्मचारी यांना 1 लाख रुपये व रुग्णवाहिका कर्मचारी यांना 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या उपक्रमासोबतच नारायणगाव ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटर व इतर खासगी कोविड केंद्रांना बिस्लरी पाणी बॉक्सचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी विक्रम पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, श्री गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस वाजगे व आभार हर्षल वाजगे यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, सजग टाइम्स, नारायणगाव. या कोरोना कालखंडामध्ये जे मोलाचं काम करतात, तसं जोखमीचं काम आहे फील्डवर जाऊन काम करणं. एक कवच आहे पण त्यापेक्षा जास्त काळजी स्वतः जे आशा वर्कर आहे, मास्क वापरणे, हात सॅनिटाईज करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, ही जर खबरदारी घेतली तर आपल्याला पॉलिसी कवरची गरज भासणार नाही असं मला वाटतं. पण तरी त्यावर देऊ नको जर पॉलिसी. आता 2 बाधित झालेले आहेत, अजूनही कोण इन्फेक्टेड होऊ शकतं हे काहीच सांगता येणार नाही. अजूनही आपल्याला जर आमच्याकडून काही मदत लागली तर ती मदत करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. आपण मागणी करा, आम्ही ती नक्की पूर्ण करू. तर या ठिकाणी PSCच्या वतीने श्री गुंजकर साहेब हे आपलं थोडक्यात आभार गव्हर्नमेंट फुल आहे बेड, प्रायव्हेट मध्ये कधी ऍडमिट व्हावं लागू शकतं. तर जर वेळ आली, जसं आमच्या आता 2 आशा सध्या पॉझिटिव्ह आहेत, जर पुढे वेळ आली देव न करो पण जर कोणी पॉझिटिव्ह आलं आपल्या आशांपैकी, तर त्यांचा जो विमाची पॉलिसी आहे ही इतकी उपयोगी ठरणार आहे की आता त्याची आपण इमॅजिन पण करू शकत नाही. त्याच्यामुळे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि काल मी एक बातमी बघितली होती, 88 वर्षाचे गृहस्थ त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावरती कोरोनावरती मात करू शकतात. तर आपल्यातलं कोणीही करू शकतं, फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आणि रोगप्रतिकार शक्ती पाहिजे तुमच्याकडे. आणि त्या रोगप्रतिकार शक्तीच्या सोबत जर असे काही उपक्रम आपल्या पाठीशी असतील तर आपण नक्कीच कोरोनावर मात करू अशी मला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप मोलाचं असं त्यांचं हे सहकार्य आम्हाला लाभणार आहे. खूप गरजेचं विमा संरक्षण आमच्या या नारायणगावावर परिसरातील आशा वर्कर्समध्ये प्रदान करणार आहेत. खरोखर यांनी यांच्या कामाची दखल घेतली. सर्वप्रथम आम्हाला खूप तळागाळात जाऊन काम करावं लागतं, प्रत्येक व्यक्तीशी संपर्कात यावं लागतं आणि याची यांनी दखल घेतली. त्यापासून सर्वांच्या वतीने आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र वारंवारच्या सर्व स्टाफ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर्स यांच्या वतीने त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते. खरोखर आत्ताची परिस्थिती ही मागच्या वर्षीपेक्षा खूप भयानक झालेली आहे. आत्ता ह्या परिस्थितीमध्ये बेड अवेलेबल होणे, व्हेंटिलेटरवर अवेलेबल होणे, ऑक्सिजनचं खूप प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळं समाजाला माझं एवढंच सांगणं असेल की तुम्ही खरोखर काळजी घेणं
गरजेचं आहे. आपण आपल्या आपण आपल्या सुरक्षितेसाठी काळजी घ्या. सॅनिटायझर मास्कचा वापर करा. सुरक्षित अंतर ठेवा. हे मी सर्वांना सर्व समाजाला कळकळीची विनंती आहे माझी. आणि प्रशासनाला सहकार्य करा तुम्ही. सर्वेक्षणासाठी माझ्या या आशा वर्कर्स मैत्रिणी सगळ्या घरोघर फिरतात, त्यांना सहकार्य करा. त्यांना योग्य ती माहिती द्या. आपल्या गावात अजूनही खूप कोरोनाचा प्रसार होत आहे आणि तो लपवून ठेवण्याचा खूप मोठ्या प्रमाणात लोक करत आहेत. त्यांना मी एवढं सांगेल की तुम्हाला मिळालेली माहिती आमच्या येणारे सर्व सर्वेक्षण करणारे प्राथमिक शिक्षक असतील, आरोग्य कर्मचारी असतील, आशा वर्कर्स असतील, यांना वेळोवेळी देत चला. याचा प्रसार आपण आपल्या हातात आहे रोखण्याचा, ते आपण प्रयत्न करू. सर्व समाजाने सहकार्य करावे हीच विनंती. बद्दल शुभेच्छा. आणि ते खूप म्हणजे कोरोना योद्ध्यांना जे ॲटलिस्ट सगळ्यात पहिला ज्यांच्यासोबत संबंध येतो, ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर, त्यानंतर जे एकदम बेसिक लेवलला काम करतात आशा वर्कर वगैरे, ह्यांच्यासाठी एक विचार करून त्यांना एक कोरोना कवच म्हणून 1 लाखाचं 2 लाखाचं जे काय ते एक इन्शुरन्स दिलेलं आहे, पॉलिसी दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि असं परत आपल्याकडे एक 30 पाण्याचे बॉक्स त्यांनी भेट म्हणून दिले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त. त्यांच्या संस्थेच्या वतीने त्यांच्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्त एक निमित्त साधून त्यांनी परत असे भरपूर निमित्त साधून त्यांनी बरंच सोशल काम करावे आणि करत राहावे. आणि गोरगरिबांची आणि अशा लोकांच्याबद्दल विचार करून त्यांनी समाजाला मदत म्हणून प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे पण उचलत राहावं अशी मी त्यांना एक विनंती करतो. आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सर. तुमच्या वाटचालीसाठी पण तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.